रोहित दादा, त्यांनी एक अशी राम शिंदेने अशी तक्रार केलेली होती की तुम्ही जो अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम चौंडी येथे केला त्याचं पूर्णपणे राष्ट्रवादीमध्ये तो सगळा केला. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हा एक ते सर्वपक्षी मी कार्यक्रम करत होतो, तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली तो कार्यक्रम केला आणि मी समोर घरात बसलेलो होतो तरी तुम्ही त्यांना साधं निमंत्रण पण दिलं नाही. तर हे त्यांना जरा पटलं नाही जरा. आणि ते म्हणतात की काय अहिल्यादेवींच्या वंशजा म्हणजे जे माहेरचं जे सगळं कुटुंब आहे त्यांच्यापैकी मी एक होतो तरी तुम्ही त्यांना निमंत्रण नाही दिलं. एक दोन तीन विषय तुम्ही काय करा, लागलं तर तुम्हीसुद्धा रिसर्च करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या याच्या आधीच्या ज्या जयंत्या झाल्या तिथं पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये राजकीय झेंडे होते, म्हणजे भाजपचे झेंडे होते. आणि जे आम्ही जी जयंती त्या ठिकाणी घेतली तिथं एकसुद्धा राजकीय झेंडा त्या ठिकाणी नव्हता. मागचं बॅकग्राऊंड बघा, फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फोटो त्या ठिकाणी होता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही राजकीय ब्रँडिंग करता, त्यांचेसुद्धा तिथं असणारे जे बोर्ड जर तुम्ही बघितले त्याच्यावर तुम्ही कमळ दिसेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम तुफान आहे, खूप मोठं आहे. मग तुम्ही फक्त पार्टीपुरतं ठेवता का त्यांना? त्या व्यासपीठावर अनेक इतर विचाराचे लोक त्या ठिकाणी होते. तिथं पब्लिकसुद्धा काय मी ओढून आणलं नव्हतं, ते स्वतः त्या ठिकाणी आलं होतं. हां, गेल्या वेळेस ज्या काही जयंत्या व्हायच्या त्या छोट्या व्हायच्या, ही मोठी झाली, त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे. होळकर कुटुंबातले भूषण राजे त्या ठिकाणी आले होते आणि शिंदे कुटुंबातले अक्षय शिंदे जे खरे वंशज आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही कुटुंब त्या ठिकाणी असताना बाकी सगळे सामाजिक कार्यकर्ते, अनेक असे धनगर समाजाचे जे युवा आहेत, जे कुणी अधिकारी झाले, कुणी सामाजिक काम करतात, ते सुद्धा तिथं होते. त्यांचा सत्कार आपण केला. अराजकीय एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असेल तर मग तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय? हां ठीक आहे, फक्त गेल्या तुम्ही घेत असताना कार्यक्रमापेक्षा हा मोठा झाला, हा अराजकीय झाला. आणि तिथे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी जी कामं त्या ठिकाणी केली खूप आहेत, ती सुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे जे जे शब्द दिले होते, म्युझियमचा शब्द दिला होता, त्यासाठी निधी टाकला. त्यानंतर एका बाजूचा आपण घाट सुरू केलेला आहे, दुसऱ्या बाजूला घाट करणार हे आपण सांगितलं होतं, ते तिथं आपण पैसे टाकले. त्यानंतर एक मोठी कमान करणार त्यासाठी आपण निधी टाकला. दिलेले प्रत्येक शब्द त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे.